मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो काल म्हणजेच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढलेला आहे आणि या जी आरमध्ये असा उल्लेख केलेला आहे की राशन दुकानामध्ये म्हणजे स्वस्त धान्य दुकानामध्ये यापुढे आंघोळीचा साबण कपडे धुण्याचा साबण सोडवा चहापत्ती कॉफी इत्यादी वस्तू ठेवण्यास या दुकानदारांना परवानगी देण्यात आलेली आहे मा याच संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला या जी आर संदर्भातील संपूर्ण माहिती कळेल शिवाय तुम्हाला माहिती पडेल की आता तुमच्या गावातील राशन दुकानामध्ये कोणकोणत्या वस्तू यापुढे मिळणार आहेत चला तर मित्रांनो थोडा न उशीर करता आता व्हिडिओ सुरुवात करूयात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता की दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे रास्तभाव शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास विविध प्रकारच्या उत्पादनास परवानगी देण्याबाबत तर मित्रांनो या शासन निर्णयामध्ये नेमका कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत कोणकोणती वस्तू या ठिकाणी राशन दुकानामध्ये थे ठेवल्या जाणार आहेत यासंदर्भातील संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे या शासन निर्णयान्वये उपरोक्त संदर्भी शासन निर्णयामधील नमूद वस्तूसह खुल्या बाजारातील साबण आंघोळ करण्याचा व धुण्याचा हँडवॉश डिटर्जंट्स म्हणजेच धुण्याचा सोडा शॅम्पू चहापत्ती व कॉफी अस्थायी स्वरूपात देण्यात येत असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरूपात वेळोवेळी होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने त्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येईल उपरोक्त वस्तूंचे दुकानापर्यंत वितरण व विक्रीपोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्तभाव दुकानदारांनी संबंधित कंपनीच्या वितरकांशी परस्पर संपर्क साधावा हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्त भाव दुकानदार यामध्ये राहील यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा एक छोटासा शासन निर्णय दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय बघण्यासाठी व या संदर्भातील इतर माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती टच करा आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करण्यास विसरू नका धन्यवाद